तळोजा एमआयडीसी मधील केमिकल कारखान्यात लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नसल्याच्या बातम्या येत असतानाच दोन उत्तर भारतीय कामगार मृत्युमुखी पडल्याचे उघड झाले आहे. कारखानदाराच्या निष्काळजीपणामुळे एमआयडीसी मध्ये अशा घटना नेहमी घडत असताना प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. तसेच संबंधित कारखान्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास सुद्धा नातेवाईकांनी नकार दिला आहे. दरम्यान या घटनेनंतर चार जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तळोजा पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांनी दिली आहे. W75 या तळोजा एमआरडीसी मध्ये काल दुर्घटना झाली. जेव्हा दोन मृत्युमुखी झाले, पहिली गोष्ट मृत्युमुखी झाली हे दाखवतच नव्हते. ही यंत्रणा अशी आहे की या इंडस्ट्रीवाले केमिकलवाले फार पोलीस स्टेशन पासून तर जे इन्स्पेक्टर तळोजा जो इंडस्ट्रीला जो एनओसी दिली जातोय आणि ज्यावेळी आम्ही पडताळून पाहिली तर खरोखर या एनओसी सुद्धा या इंडस्ट्रीची नाहीये. म्हणजे अशा पद्धतीने स्फोटक पदार्थाचं उत्पन्न करणाऱ्या कंपन्या तळोजा एमआरडीसी मध्ये असल्यामुळे या हप्त्यामध्ये या 8 दिवसांमध्ये दुसरी घटना आहे. आणि दुसरी घटना असताना हा जर तुम्ही मृत्युमुखी आता पाहिला असेल तर पूर्ण केमिकलमध्ये म्हणजे जसं का एकदमच तो ब्लास्ट झाल्यासारखा हा मृत्युमुखीचा हे झालेला आहे, बॉड्या झालेल्या आहेत. आणि जोपर्यंत या मालकाला अटक होत नाही आणि त्याच्या गुन्हा मनुष्य आणि त्याचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे इथनं बॉड्या आम्ही उचलल्या जाणार नाहीत. यांच्या पाठीशी मी पूर्णपणे मी यांच्या पाठीशी आहे. कारण ही वारंवार घटना होऊ नये त्यासाठी जो इन्स्पेक्टर आहे महत्वाचं म्हणजे जो तळोजा एमआरडीसीचा मधला जो इन्स्पेक्टर आहे केमिकलचा त्याच्या सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि जे झाल्याशिवाय झाला इथून आम्ही बॉडी उचलला जाणार नाही. तळोजा एमआरडीसी मध्ये ह्या वारंवार घटना होत असतात याच्यावर कुठली कारवाई केली जाते का यंत्रणेवर आपली काय माहिती आहे या विषयी? प्रत्येक वेळी कारवाईचा करण्याचं आश्वासन दिला जातोय आणि सर्व गोष्टी आश्वासन फेल केला जातोय. त्यामुळे यावेळी मी असा निर्णय घेतलेला यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बॉडी उचलला नाही. यासाठी मी स्वतः प्रांत ऑफिसरशी बोललोय, तहसीलदारशी बोललोय, कलेक्टर मॅडमचा फोन विषय असल्यामुळे लागला नाही त्यामुळे मेसेज दिलेला आहे आणि पत्र दिलेलं आहे. इमिजिएटली यांच्या जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून बॉडी उचलला नाही या भूमीवर आम्ही आहोत. तर जोपर्यंत या गरीब बिचारे कसं असतो हे लोक आलेले एमपी युपीवरनं लोक आलेले आहेत आणि पोटमजुरीसाठी आले आहेत. त्यांना कुठली सिक्युरिटी देत नाहीत, कुठलाही इन्शुरन्सची कंपनी काढत नाहीत आणि कुठल्याही मानधन पण याला दिलं जात नाही. अशा पद्धतीने राबून घेतात आणि याला माहिती नसतो केमिकल कोणतं आहे. ज्यावेळी स्फोट जाईल त्यावेळी सर्व यंत्रणा हे लोक मॅनेज करतात. त्यामुळे हे होऊ नये असा कालाबाजार रोखण्यासाठी या असल्या इंडस्ट्रीला यासाठी एक वेळ इंडस्ट्री बंद झाली केमिकल झोन तरी चालेल, परंतु या लोकांना न्याय मिळाल्याशिवाय मी पाठीशी यांच्या पाठीशी मी आहे. गेली 15 दिवसापासून या तळोजा इंडस्ट्री एरियामध्ये अशा प्रकारच्या 3 दुर्घटना घडल्या. सुरुवातीच्या काळात आम्ही मंडळीने फार काही गांभीर्याने घेतलं नाही कारण कदाचित काम करताना थोड्याफार चुका होत असतात. पण कालची जी घटना घडली त्या घटनेचा खरं तर निषेध करायला पाहिजे की कुठल्याही प्रकारची काळजी कारखानदाराने त्या प्रकारे घेतलेली नव्हती. त्याच्यामध्ये कारखाना चालवत असताना ज्या काही सोयी सुविधा पाहिजे होत्या त्यांचीही त्यांच्याकडे कसल्याही प्रकारची तरतूद नव्हती. आग लागल्यानंतर काय प्रक्रिया केली पाहिजे ह्याही समजून साधन सामग्री त्यांच्याकडे नसल्या कारखाने. फॅक्टरी इन्स्पेक्टर अशा प्रकारे कारखानदारांना कारखाने चालवण्याची परवानगीच कशी देतात हा मुख्य या ठिकाणी मुद्दा आहे. काल या 2 लोकांची जी जीवितहानी झाली खरं तर उत्तर भारतीय ते लोक आहेत. आज जर ही मंडळी गाववाली किंवा आगरी लोक असते तर इथं अराजक माजला असता. परंतु आम्ही मंडळीने विचार केला की ही 2 लोकांचा जीव गेले परंतु आज त्यांच्या पाठीमागे असणारा जो पोशिंदा आहे ती मंडळी आज रस्त्यावर आली. आमचं आज असं म्हणणं आहे की मी आज तालुका पोलीस स्टेशनशी चर्चा केली, एसीपीशी चर्चा केली, तहसीलदारांशी चर्चा केली. तहसीलदार आता त्या ठिकाणी कागदपत्राची छाननी करायला पोहोचलेले आहेत. बुद्धिवंत साहेबांनी सांगितलं का आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केले, त्यांचे 3 लोक ताब्यातही घेतलेले आहेत. पण 3 लोक ताब्यात घेऊन आमचा प्रश्न सुटलेला नाही. जे मूळ कारखानदार आहेत, जे मूळ मालक आहेत त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय ह्या बॉड्या आम्ही ताब्यात घेणार नाही असा आमचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे. काल 4:30 वाजता निडिलेक्स फाईन कॅम्प प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल कंपनीला आग लागली होती. आगीची माहिती समजल्यानंतर आम्ही तिथे गेलो. फायर ब्रिगेडचे लोक आले तिथे. फायर ब्रिगेडने आणि दीपक कंपनीच्या फायरच्या टीमने ती आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. 7:30 ते 8:15 दरम्यान ती आग आटोक्यात आली. परंतु केमिकल कंपनीची आग असल्यामुळे आणि आतमध्ये काय काय केमिकल आहेत याची माहिती आपल्याला लगेचच मिळत नाही, त्याच्यामुळे त्याच्या कुणालाही मध्ये एंट्री करता येत नाही. आग एवढ्या मोठ्या प्रमाणात असते केमिकलची आग ही, त्याच्यामुळे कुणी जाऊ शकत नाही.
आग अटोके झाल्यानंतर आपण ती जाऊन सर्च केला, त्याच्या दोन डेड बॉडी मिळाल्या, त्यांच्या गुन्हा दाखल केलेला आहे. कोणावर गुन्हा दाखल केला आहे, काय आणि काय? कंपनीचे चालक आणि मालक. आता मालक कोण आहे आणि चालक, त्याच्या काही कंपनी चालवणार, सात लोक तिथे होते, त्याच्यातले ते आपण चार लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. कंपनीचा एक पार्टनर आहे, मॅनेजर आहे, मालक आहे, मालकाच्या आणि त्याच्या मुलाच्या नावावर रजिस्ट्रेशन आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.